महिलेच्या वडिलांची पत्रकार परिषद, अन्य आरोपींना अटक करण्याची मागणी। जुहे येथील बेकायदा गर्भपात प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी अभय दिले। वारंवार मागणी करून देखील पोलिसांनी या दोन आरोपींना गजाआड केलं नाही, त्यामुळे गरिबांना न्यायाचा अधिकार नाही का असा संतप्त सवाल मयत विवाहितेच्या वडिलांनी पत्रकार परिषदेत केला। पेण तालुक्यातील जोहे येथील डॉक्टर शेखर धुमाळ यांच्या दवाखान्यात वरेडी येथील एका विवाहित महिलेचा तिच्या इच्छेविरुद्ध सासरच्या मंडळींच्या सांगण्यावरून 16 आठवड्यांचा गर्भ नष्ट करण्यात आला। या गर्भपातामुळे या महिलेचा मृत्यू झाला। या प्रकरणात मयत महिलेचा पती, सासू डॉक्टर शेखर धुमाळ, महिलेची ननंद आणि नंदेच्या पतीविरोधात दादर सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणात डॉक्टर शेखर धुमाळ, महिलेचा पती आणि सासूला पोलिसांनी अटक केली आहे, परंतु या गुन्ह्यातील मयत महिलेच्या नंदेला आणि तिच्या पतीला अभय दिल्याचा आरोप मयत विवाहितेच्या वडिलांनी पत्रकार परिषदेत केलाय। माझी मुलगी सासरच्या माणसाच्या चक्करकडे नेल्यात माल, त्यावेळी गर्भपास करून आणि गर्भपास करून मुलं जवानांना मृत्यूबळ झालेलं आहे आणि सासरच्या माणसाने ती मृत्यू झाली आणि देवता पती फिरत असताना पोलीस चौकशीकांनी हातात मिळत नाही, त्यांना अटक करावा आणि मुलांना माझ्या मुलीला न्याय द्यावा। आमच्या विरोधातील आरोपी हे धनदांडगे आहेत, त्यांच्या धनशक्ती समोर आमचा टिकाव लागणार नाही, गरिबांना न्यायाचा अधिकार नाही का असा संतप्त सवाल करत दादर सागरी पोलिसांनी उर्वरित आरोपींना अटक करून दुहेरी हत्याकांडातील सर्व आरोपींना कठोर शासन करावं अशी मागणी यावेळी पीडित महिलेच्या माहेरच्यांनी केली आहे। किरण मांधणकर, संवाद मराठी लाईव्ह, पेण। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0192 26 69 12 72 76 47 38 54।